खरं म्हणजे आज जो काही आर्थिक पाहणीचा अहवाल आपण बघितला त्यातनं आपल्या अर्थव्यवस्थेचा जो आउटलुक आहे, इकॉनॉमिक आउटलुक, तो अतिशय प्रॉमिसिंग दिसतो आहे. एक मोठं रिवायवल त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे, जी कोविडनंतर अत्यंत समाधानाची बाब आहे. आणि उद्याचं जे बजेट असेल, मला विश्वास आहे की आजपर्यंत मोदीजींचं प्रत्येक बजेट हे प्रो पीपल बजेट आहे, त्यामुळे उद्याचं बजेटही प्रो पीपल बजेट असेल, हे सामान्य माणसाला समर्पित बजेट असेल आणि आमच्या इकॉनॉमिक रिवायवलला फेल करणारा बजेट असेल. तर अजित चव्हाण यांनी गंभीर आरोप केले, त्यांचं म्हणणं आहे की कोविडच्या काळापूर्वी GDP हा 4% दाखवला होता केंद्र सरकारने, परंतु तो मायनसमध्ये होता. आणि असं नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचं म्हणणं आहे. असं आहे की पृथ्वीराज चव्हाण साहेब हे कुठलेही आकडे शोधून आणतात आणि ते कुठेही वापरतात. अर्धवट आकडे सांगायचे, सोयीचे आकडे सांगायचे आणि त्याच्यावर स्टेटमेंट करायचं. आकडे हे स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट त्या ठिकाणी ठेवतं, इट इज अ पार्ट ऑफ रेकॉर्ड. आकडे फज नाही करतायत, हा रेकॉर्ड असतो. आणि त्याप्रमाणेच हे आकडे समोर आले आहेत. त्यांना वाईट याच गोष्टीचं वाटतं आहे की इतका कोविड झाला, जगाची अर्थव्यवस्था खाली गेली, तरी भारताची अर्थव्यवस्था मोदीजींच्या नेतृत्वात वर कशी येते आहे, हे दुःख त्यांच्या या वक्तव्यातनं दिसतंय.